नवी मुंबई की 111 सीटों पर चुनाव लड़ेगी आम आदमी पार्टी। सर्वांगीण विकास होगा मुद्दा। वाशी में संपर्क कार्यालय का शुभारंभ। नवी मुंबई मनपा चुनाव में अरविंद केजरीवाल की आम आदमी पार्टी भी किस्मत आजमाने की तैयारी में है। आज नवी मुंबई के वाशी सेक्टर 2 के वार्ड नंबर 63 में आप पदाधिकारियों ने जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया। आम आदमी पार्टी की पदाधिकारी एडवोकेट सुवर्णा जोशी एवं महिला सेल के जिलाध्यक्ष प्रीति सिंदेकर एवं युवा अध्यक्ष चिन्मय गोड़े ने दावा किया कि आम आदमी पार्टी मनपा चुनाव में 111 सीटों पर अपने कैंडिडेट उतारेगी और भ्रष्टाचार मुक्त नई मुंबई और सर्वांगीण विकास के मुद्दे पर जीत हासिल करेगी। पदाधिकारियों ने कहा कि आम आदमी पार्टी साफ सुथरी पार्टी है और हमारा लक्ष्य नई मुंबई को भ्रष्टाचार मुक्त बनाना और आम जनता की समस्याओं को दूर करना है। पदाधिकारियों ने जनता से चुनाव में सहयोग करने और बहुमत के साथ जीत दिलाने का आह्वान किया। ॲडव्होकेट सुवर्णा जोशी यांच्या कार्यालयाचं उद्घाटनासाठी सगळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता सपोर्टर इथे उपस्थित आहे। मी एवढंच सांगायची इच्छित करते की सर्वांनी की महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर जनतेने आवाहन करते की या पार्टीसोबत सामील व्हावे। सामान्य लोकांसाठी लढणारी ही पार्टी आहे। दिल्लीमध्ये जशा प्रकारे सरकारी स्कूल हॉस्पिटल खास करून गव्हर्नमेंट स्कूल इथे नवी मुंबईमध्ये वेल डेव्हलप गव्हर्नमेंट स्कूल चॅलेंज करते की दिल्लीसारखं असेल ते एक पक्षाच्या नगरसेवकांनी यावं आणि ते दाखवावं की ही दिल्लीपेक्षा चांगलं मॉडेल आहे म्हणून आमच्या स्कूलमध्ये। ह्या टी व्ही इंडिया चॅनलवरून मी आवाहन करते नवी मुंबईचे जे एक नगरसेवक येऊन गेलेले प्रतिनिधी त्यांनी दाखवा की माझ्या वॉर्डमध्ये दिल्लीपेक्षा चांगलं स्कूल आहे। हा जनतेचा प्रश्न घेऊन आणि इथले वेल डेव्हलपमेंट नवी मुंबई भ्रष्टाचार नवी मुंबई करण्यासाठी आम्ही उतरलेच आहे। सगळ्यांना आव्हान आहे की जनतेने आमच्यासोबत सहभागी व्हावं। धन्यवाद। इथे नवी मुंबईमध्ये काही ज्या समस्या आहेत जसं मॉस्क्युटो आहे किंवा कचऱ्याचं विघटन आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या इथे केल्या जात नाही आहेत। इथे जो आपण टॅक्स भरतो रोड टॅक्स या टॅक्सचं किती ऑडिट किती आपल्या महानगरपालिकेत जमा झालं आहे किती खर्च झाला आहे याचं ऑडिट इथे केलं जात नाही आहे। रस्ते आहेत हे खणले जात आहेत चांगले रस्ते खणले जात आहेत आणि त्या रस्त्यांवर चांगल्या रस्त्यांवर डांबर टाकला जातो आहे आणि आपल्या जनतेचा जो पैसा आहे तो वेस्ट केला जातो आहे। आम आदमी पार्टी आहे ही भ्रष्टाचार मुक्त आहे आणि आम्ही त्यासाठीच काम करणार। धन्यवाद। आज आम्ही वॉर्ड क्रमांक 63 इथे शुभारंभ केलेला आहे आम आदमी पक्षाच्या ऑफिसचं। इथे आमचे वॉर्ड अध्यक्ष ॲडव्होकेट सुवर्णा जोशी आहेत आणि आम आदमी पक्ष नवी मुंबईतील सर्व 111 जागांवरती लढणार आहे। आता बऱ्याच लोकांना ज्या लोकांना आम आदमी पक्षाबद्दल माहिती नाही आहे त्यांना वाटतं की हा दिल्लीचा पक्ष आहे आणि इथे येऊन कशाप्रकारे काम करणार आणि कशाप्रकारे जिंकणार। तर मला असं वाटतं की पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते IITian आहेत त्यांना या गोष्टीची नक्कीच माहिती आहे की कशाप्रकारे निवडणुका लढायच्या जिंकायच्या। नवी मुंबईतील एक ज्या प्रकारचे अर्बन एरिया आहे इथे पक्षाचा होल्ड चांगल्या प्रकारे आहे आणि आम आदमी पक्ष नवी मुंबईत चांगल्या प्रकारे जागा जिंकेल असा मला नवी मुंबई युवा अध्यक्षाच्या नात्याने एक विश्वास वाटतो। गौरतलब है कि नवी मुंबई मनपा चुनाव फरवरी के आखिरी हफ्ते या मार्च के पहले हफ्ते में होने की संभावना है। ऐसे में महाविकास आघाड़ी और बीजेपी सत्तारूढ़ होने के लिए रणनीति तैयार कर रही हैं। आम आदमी पार्टी के आने के बाद नवी मुंबई में यह मुकाबला त्रिकोणी होने की संभावना है। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।